काशियाद बनवासी कन्नड राज्योत्सव सप्ताह कई कल्पवृक्ष नुडियंते अंदु लोकध्वनि दशमानोत्सव अंगवागी 1992 रल्ली हम्मिकोंडिद्दंतह बनवासिया कन्नड राज्योत्सव सप्ताह आचरणे इंदिन कदंबोत्सव के नांदियागिदे। सर्वे सामान्यवागि बनवासी एंदोडने आदिकवि पंप कदंबरु मधुकेश्वर देवालय नेनपिगे बरुत्ते। आदरे बनवासी कन्नडद आकाश कन्नडद प्रथम राजधानी एंब विचारवरु कडिमे बनवासी कन्नडद प्रथम राजनी एंब विचार मुंचूणियल्लि तरबेकेंब उद्देशदिंद जनजागृतिगागि वर्षक्कोम्मे कन्नड राज्योत्सव आचरणे बनवासियल्लि तरलायितु। ಅಂದಿನ ಬನವಾಸಿ ಗತ ವೈಭವದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕತೆಯ ಇತಿಹಾಸ ವ್ಯಾಪಕವಾಗಿ ತಿಳಿಸಬೇಕೆಂದು ಸಂಕಲ್ಪವನ್ನ ಮಾಡಿದೆ। ಪ್ರಥಮವಾಗಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಪ್ರಥಮ ದಿನ ಪತ್ರಿಕೆ ಸಂಪಾದಕರಾದಂತಹ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಆನಪಟ್ಟಿ ಹುಟ್ಟು ಹಾಕಿರುವಂತಹ ರಾಜೋತ್ಸವದ ಸಾಮಾಜಿಕ ಪ್ರಜ್ಞೆಗೆ ಹಿಂಬಾಗಿ ಬಂದಿದ್ದು ಕದಂಬೋತ್ಸವ। ಆನಪಟ್ಟಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಆರಂಭಗೊಂಡ ಉತ್ಸವ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದರು। दरा भट्टवरु कार्यदर्शी आत्रो राघवेंद्र आनवट्टियवरु प्रधान कार्यदर्शी आत्रो हीगे एल्लरा ओग्गूडुविकेयल्ली राज्योत्सव वैभवितवागि नडेयितु। अंदु हारिसिद कदंब श्वेतवर्णद ध्वजदल्लि कदंब लांछन कदंब ज्योति मुंतादवुगळिंद कन्नड उत्सव 1995 जनरे निस्वार्थवागि राज्योत्सव नडेसुत्ता बंदरु। बनवासियल्लि कदंबोत्सव आचरिसबेकेंब जनतेय हेब्बयके मत्तु बनवासिय महत्ववन्न अरित अंदिन उत्तर कन्नडद जिल्ला उस्तुवारी सचिव देशपांडे अवरु सरकारद मट्टदल्लि बनवासियल्लि कदंबोत्सव आचरिसबेकेंबुदन्न मनगणिसि प्रति वर्ष एरडु दिन काल बनवासि कदंबोत्सव कन्नड नाड हब्ब एंबुदन्न आचरिसलु प्रारंभ माडितरु। कन्नड नाडिन उज्ज्वल भविष्यक्के कदंबरु कोट्ट काणिके बनवासियिंदले आगिद्दरिंद बनवासिय इतिहासक्के कदंबोत्सवु नांदियन्न हाडितु। इतिहासदल्लि बनवासि कन्नडिगर प्रप्रथम राजधानियागि वैभवदिंद मेरेदिद्दक्के ईगिन कदंबोत्सव सार्थकतेयन्न नीडता इदे। मयूर शर्मनिंद हिडिदु एल्ला कदंबदोरेगळु बनवासियन्न राजधानियन्नागिकोंडु समस्त कुंतल राज्यवन्न अत्यंत वैभवदिंद आळिदरेंदु चंद्रवळ्ळि शासन काकुस्तवर्मन ताळकुंद शासन हागे रविवर्मन गुग्नापुर शासन मुंताद शासनगळिंद तिळिदुबंदिदे। बनवासि चतुर्युगगळल्लियू कूड बेरे बेरे हेसरुगळिंद करेयल्पट्टिदे एंबुदु इतिहासदिंद तिळिदुबरुत्ते। ಕೃತಯುಗದಲ್ಲಿ ಕೌಮುದಿ ಎಂದು ತ್ರೇತಾಯುಗದಲ್ಲಿ ಬೈದವಿ ಎಂದು ದ್ವಾಪರ ಯುಗದಲ್ಲಿ ಜಯಂತಿ ಎಂದು ಹಾಗೆ ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಬನವಾಸಿ ಎಂದು ಹೆಸರಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ। ವೇದಶಾಸ್ತ್ರ ಪಾರಂಗತನಾದಂತಹ ಮಯೂರ ಶರ್ಮಾ ಪಲ್ಲವರಿಂದ ಅವಮಾನಿತನಾಗಿ ಪಲ್ಲವರನ್ನ ಸೋಲಿಸಲು ಸೈನ್ಯವನ್ನ ಕಟ್ಟಿ ಪಲ್ಲವರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡಿ ಅವರನ್ನ ಸೋಲಿಸಿ ಬನವಾಸಿಗೆ ಬಂದು ಸ್ವತಂತ್ರ ರಾಜ್ಯವನ್ನ ಕಟ್ಟಿದ್ದಾನೆ। ಬನವಾಸಿ ಕನ್ನಡಿಗರ ಪ್ರಥಮ ರಾಜಧಾನಿಯಾಗಿ ಕದಂಬ ರಾಜ್ಯವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ವಿಜೃಂಭಿಸುತ್ತಾ ಇದೆ। ಇದೀಗ ಕದಂಬೋತ್ಸವದಿಂದ ಕದಂಬರ ಇತಿಹಾಸ ಬಿಚ್ಚಿಡುತ್ತಾ ಇದೆ। ಬನವಾಸಿ ಕದಂಬರ ಆಳ್ವಿಕೆಯ ಕೇಂದ್ರವಾಗಿ ಕನ್ನಡಕ್ಕಾಗಿ ಕಟ್ಟಿದ ನಾಡಾಗಿ ಸಾಹಿತ್ಯ ಕಲೆ ಸಂಸ್ಕೃತಿಗಳ ನೆಲೆಯಾಗಿ ನಿಸರ್ಗದ ಸೊಬಗಿನ ತಾಣವಾಗಿ ಕವಿಗಳ ಸ್ಫೂರ್ತಿಯ ಸೆರೆಯಾಗಿರುವ ಬನವಾಸಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯತಾ ಇರುವಂತಹ ಕದಂಬೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಿಂದ ಬನವಾಸಿ ಸರ್ವೋತ್ತಮವಾಗಿ ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನ ಹೊಂದಬೇಕಾಗಿದೆ। ನಮ್ಮ ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆದಲ್ಲಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ।